कामोठे येथील सुषमा पाटील विद्यालय व ज्युनियर कॉलेज व श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीनं कामोठे कला क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. यंदाचे या महोत्सवाचे 9वे वर्ष असून 2 ते 5 जानेवारी दरम्यान हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाचा पारितोषिक वितरण समारंभ माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी संपन्न झाला. कामोठे येथील सुषमा पाटील विद्यालय व ज्युनियर कॉलेज आणि श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ यांच्या वतीनं 9वा कामोठे कलाक्रीडा व सांस्कृतिक महोत्सव आयोजित करण्यात आला. 2 ते 5 जानेवारी दरम्यान सुरू असलेल्या या महोत्सवात विविध प्रकारच्या सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत या महोत्सवाचा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला. यावेळी भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाय टी देशमुख, पनवेल महापालिकेच्या महिला व बालकल्याण सभापती कुसुम म्हात्रे, नगरसेवक डॉक्टर अरुणकुमार भगत, महोत्सवाचे आयोजक नगरसेवक दिलीप पाटील, बाबासाहेब तुपे, पोलीस निरीक्षक रवींद्र म्हात्रे, गोपीनाथ गोवारी, मंदार पनवेलकर, नवनाथ साबळे, अर्जुन गोवारी, अयुल गोवारी, अतुल गोवारी, अशोक गोवारी, सुधाकर पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पारितोषिक देऊन विद्यार्थ्यांचा गुणगौरव केला आणि त्यांना मार्गदर्शन केलं. दिलीप पाटील आपल्या या संस्थेचे चेअरमन आहेत. गेली कित्येक वर्ष ते ज्याप्रमाणे शिक्षण क्षेत्रासाठी तन मन धन सर्व आपल्या पद्धतीनं जास्तीत जास्त या जनतेकरता लहान मुलांच्या देऊन ते काम करतात. कंडक्टर सर गोपीनाथ गोवारी आणि त्यांचे बाकी सहकारी झोकून देऊन काम करतायत. आणि आपण दरवर्षी हा जे 9 वर्ष आहे त्यांनी हा महोत्सव साजरा करतायत. विविध प्रकारची बक्षिसं दिली जात आहेत. याच्यामध्ये त्यांनी रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळात पण सहभागी करून घेतलेला आहे आणि पहिल्या वर्षापासून जवळजवळ ते सहभागी होत आहे. आणि नागरिकांचा मुलांचा उत्साह पाहिल्याचा मला वाटतं की दिलीप पाटील तुम्ही खऱ्या अर्थानं कामोठ्यामध्ये जी मुहूर्त रोवली ती यशस्वी तुमची झालेली आहे असं मला खात्रीचं मला वाटलं. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.